मला मीडियाच्या माध्यमातून माझी सुद्धा ईडीची चौकशी होणार अशी माहिती मिळते आहे। मधल्या काळामध्ये सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली, आता ईडीच्या माध्यमातून होणार। मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम राजकीय हेतुपोटी या ठिकाणी चालू आहे। मी गृहमंत्री असताना अन्वय नाईकच्या प्रकरणामध्ये कारवाई केली, त्याचबरोबर सीबीआयला जी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कोणाचाही तपास करण्याची जी मुभा होती त्यावर ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेऊन शासनाच्या परवानगीशिवाय सीबीआय कोणती चौकशी महाराष्ट्रामध्ये करू शकणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला। त्याचबरोबर दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांनी जी आत्महत्या केली आणि हा प्रश्न जेव्हा विधानसभेत निघाला तेव्हा विधानसभेच्या आमदारांच्या मागणीनुसार त्यांच्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून एसआयटी बसवली। या सर्व प्रकरणामुळे बहुतेक केंद्र शासन नाराज असू शकते, त्याच्यामुळे माझी सीबीआयच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून चौकशी होत आहे। लेकिन एक है, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं सीबीआयला मी सहकार्य केलं चौकशीमध्ये त्या पद्धतीनं ईडीला सुद्धा चौकशीमध्ये सहकार्य